तर या ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी सरकारला इशारा दिला आहे, लोकांना टार्गेट करून ईडी कारवाई केली जाते आहे, शिंदे गटात भाजपात गेलेल्यांना का वगळलं जात आहे असा सवाल करत सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात असा इशारा त्यांनी दिला. टार्गेटेड ठरवून काही लोकांवर जे लोक शिंदे गटामध्ये त्यातले गेलेले आहेत किंवा भारतीय जनता पक्षात गेले आहेत जे त्यातले मुख्य लाभार्थी आहेत त्यांना का वगळलं? त्यांना का वगळलं? तुम्हाला जर खरोखर या विषयाचा तपास करायचा असेल तर जे आता तुम्ही रेट्स टाकताय ते आणि जे दुसऱ्या गटात जाऊन आपली कातडी वाचवू पाहतात ते अशा सगळ्यांना तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली पाहिजे. आई भवानीचा गजर म्हणजे 24